नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 23 एप्रिल 2019 या दिवसाची महत्त्वाची ऑनलाईन चालू घडामोडी व त्याचे सविस्तर विश्लेषण आपण पाहू. मित्रांनो, आज 23 एप्रिल हे जागतिक पुस्तक दिन आहे हे लक्षात असू द्या. यामध्ये मी आज प्रश्न इन्क्लूड केलेला नव्हता, लिहिलेला गेला नव्हता, परंतु सुरुवातीला मी सांगून देतो. तर बघा, श्रीलंकेत बॉम्बस्फोट झालेला आहे, त्यामध्ये 250 जास्त नागरिक हे मृत्यू पावलेले आहेत. भारतातील त्यातील 8 व्यक्ती आहेत. तर त्या संदर्भात प्रश्न पहा. नॅशनल तहीद जमात ही दहशतवादी संघटना कोणत्या देशातील आहे? तर मित्रांनो, श्रीलंकेतील आहे. आणि या मुस्लिम कट्टरपंथीय जे आहेत विचारसरणीची ती संघटना आहे, यावर शंका आहे श्रीलंकेला. तर त्या दरम्यान चौकशी चालू आहे त्या संदर्भात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, चीनच्या नौदलाच्या स्थापनेला 70 वर्षे पूर्ण होत असल्याने आंतरराष्ट्रीय सागरी संचलनात सहभाग घेण्यासाठी भारतातील कोणत्या 2 युद्धनौका सहभाग घेणार आहेत? तर मित्रांनो, INS कोलकाता, ज्याचे नेतृत्व आहे कॅप्टन आदित्य हरा करणार आहेत, आणि त्यानंतर INS शक्ती, ज्याचं नेतृत्व आहे कॅप्टन श्रीराम शंकर करणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इराण हा भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, ते 3 क्रमांकावर आहे. इराक व सौदी अरेबियानंतर त्यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर इस्रायलने राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेले पक्षी विक्रोळीतच आढळले, त्या पक्षाचे नाव काय? तर मित्रांनो, युरेशियन हुदहुद या पक्षाचं नाव आहे जे विक्रोळीत आढळलेलं आहे, आणि इस्रायलचं ते राष्ट्रीय पक्षी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, परराष्ट्र खात्याचे माजी सचिव पासपोर्ट, जे पासपोर्ट डिपार्टमेंटमध्ये माजी सचिव होते, त्यांची नुकतीच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे, ती व्यक्ती कोण? तर मित्रांनो, ज्ञानेश्वर मुळे हे आहेत. त्यांची मुलगी देखील IFS झालेली आहे या UPSC रिझल्टमध्ये, त्यावेळेस देखील हे चर्चेत होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 12 ऑक्टोबर 1993 रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा हे अध्यक्ष होते. स्थापना लक्षात असू द्या. 12 ऑक्टोबर 1993 यावर प्रश्न आलेला आहे, यावर पण आलेला आहे. आणि सध्याचे कोण आहेत? तर मित्रांनो, HL दत्तू आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, डॉक्टर विलास बर्डेकर आहेत. हा प्रश्न कारण जैवविविधता मंडळामध्ये सर्वच फुलपाखराचे तज्ज्ञ आहेत, सर्वच्या सर्व फुलपाखरू तज्ज्ञ असल्यामुळं ती बातमी झाली होती, आणि यांनी फक्त फुलपाखराकडेच लक्ष दिले अशी टीका त्या बातमीमध्ये करण्यात आलेली होती, त्यामुळे मी हा प्रश्न घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुख्य महानगर दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या कायद्याअंतर्गत एखाद्या थकबाकीदारीची तारण मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतर आणि 10 दिवसात पोलीस बंदोबस्त देण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले? तर मित्रांनो, कोणत्या कायद्याअंतर्गत? तर मित्रांनो, सरफेसी कायद्याअंतर्गत. आता जी सहकार बँक असतात त्यांची जी वसुली आहे ते पोलीस बंदोबस्त होईल, आणि आदेश दिल्यानंतर 10 दिवसाच्या आत पोलीस बंदोबस्त देणे बंधनकारक आहे कोणतेही सबब न सांगता. पुढचा प्रश्न आहे, आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येत आहेत? तर मित्रांनो, दोहा येथे आयोजित करण्यात येत आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विचार करा कमेंट करायसाठी तुम्हाला, शिवपाल सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे हे तुम्ही अवश्य मेन्शन करा, कारण ही जीवरची जी स्पर्धा झाली त्यामध्ये यांचा सहभाग होता. आणि कालचा जो प्रश्न होता, जागतिक वसुंधरा दिन 2019 या वर्षाची थीम काय आहे? तर मित्रांनो, प्रोटेक्ट आवर स्पीसीज ही थीम आहे. त्यानंतर मित्रांनो, अत्यत्वाचं जे आहे यावेळेस टर्निंग पॉईंट्स प्रस्तुत, टार्गेट तलाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला सुरू करण्यात आलेली आहे. महापरीक्षेचा पूर्ण पॅटर्नचा अभ्यास करून त्याचप्रमाणे सेव्ह, नेक्स्ट आणि रिव्ह्यूचा वापर देखील तिथे करण्यात आलेला आहे वेबसाईटला. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर कसा कराल हे तुम्हाला ठरवता येईल, कारण अशा प्रकारची परीक्षा महाराष्ट्रात प्रथमच उपलब्ध होत आहे सेम महापरीक्षा पॅटर्न. तर मग त्यामुळे तर काय तुमचे शिल्ले मिस्टेक टाळले जातील. त्यानंतर टेस्ट सिरीजचा बेनिफिट काय, तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करता येतील, कारण आम्ही जे प्रश्न सेट केलेले आहेत ते महापरीक्षेच्या अनुषंगानेच तयार केलेले आहेत. तर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही संपर्क साधायचा असेल तर तुम्ही या दोन्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला हे यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.